इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी मध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन, असिस्टंट, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420. कोरोनाची साथ तीव्र असतानाच्या काळात संपूर्ण चित्रपटसृष्टी मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबातील सदस्यही तेथे उपस्थित होते, असा नवा आरोप नवाब मलिक यांनी गुरुवारी केला. पाहूयात. वानखेडे यांच्या कुटुंबातील सदस्यांचं मालदीव मधील फोटो समोर आणले आणि वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य तिथे उपस्थित होते याचे हे फोटो पुरावे आहेत असा दावा केलाय. आता समीर वानखेडे सुद्धा दुबई मालदीव मध्ये होते का, त्यांची लेडी डॉन मालदीव मध्ये गेली होती का, याचे उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित होते असंही मलिक म्हणाले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबी मध्ये बदली करण्यात आली. त्यानंतर लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. 4,000 रुपयांच्या पैशांच्या व्यवहाराच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉट्सअप चॅटच्या आरोपाखाली अभिनेत्री आणि अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले. यातून दहशतवाद निर्माण करण्याचं काम झालं असं सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव आणि दुबई मध्ये झाली असा आरोपही मलिक यांनी केलाय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.